एकतर्फी प्रेमातून सोलापूर जिल्ह्यातून बार्शी तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित जखमी तरुणांचं एक मोबाईल दुकान आहे. दुकानामध्ये मात्र एका महिलेची ओळख झाली आणि त्याचं रूपांतर प्रेमात झालं. त्यामुळे दोघांचे प्रेमसंबंध जुळे आणि महिलेने त्या तरुणाकडे लग्नासाठी हट्ट धरला. मात्र ती महिला अगोदरच विवाहित असल्याचे समजल्याने तरुणाने मात्र लग्नासाठी नकार दिला. तरुणाने लग्नासाठी नकार दिल्याने महिलेने मात्र त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. शेवटी याच प्रकरणात 2023 मार्चमध्ये शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने त्या तरुणाला 2 महिने जेल काढावी लागली. तो 2 महिन्यांनी जेलमधून सुटून आल्यानंतर त्या महिलेने मात्र त्याला ब्लॅकमेल करणं सुरूच केलं. त्यानंतर मात्र 2 दिवसापूर्वी तेथून तो समर्थ लॉजवर भेटण्यासाठी बोलवलं. यावेळी महिलेने त्याच्यासोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी प्रयत्न केला, मात्र त्यांनी नकार दिला. त्यामुळे त्या महिलेने बळजबरीने त्याचे कपडे काढून तोंडावर शर्ट टाकून त्याच्या गुप्तांगावर वार केले. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला. त्याला रक्तस्राव झाल्याने बार्शीतील खाजगी रुग्णालयामध्ये त्याला पाठवलं आणि उपचार मात्र सुरू आहेत.